गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमन हायस्कूल 12 मधून तेजल जरीवाला। इयत्ता 9वीसाठी आज आपण शिकणार आहोत युनिट 3 मोहन अँड हिज वीणा। विद्यार्थी मित्रांनो, विश्वमोहन भट यांनी स्वतःच्या आयुष्यात खूप मेहनत केली आणि ती मेहनत जेव्हा सफल झाली तेव्हा त्यांना मिळालं ग्रॅमी अवॉर्ड। त्या ग्रॅमी अवॉर्डचे काही क्षण आपण इथं पाहणार आहोत आणि नंतर पाहणार आहोत युनिट। The nominees are Johnny Clegg and Savuka, Rai Cooter and V.M. Bhatt, Deep Forest, Henry Kaiser and David Lindley, and Uli Boss and Vladimir Ivanov. And the Grammy goes to A Meeting by the River, Rai Cooter and V.M. Bhatt. And they are here. Great. We want to thank the Academy and particularly Vishwamohan and myself would love to thank Kavi Alexander of Water Lily Acoustics, who really forced us to do this, and we're glad we did. Thank you so much. Your Grammy Award winning piece, A Meeting by the River. Mohan was born in a family of musicians. Mohan's janm musician's family झालो होतो. म्युझिक वॉज इन हिज ब्लड आणि म्हणूनच संगीत जसं की त्याच्या रक्तातच होतं। ही ग्रीव अप विथ म्युझिशियन्स, तो मोठा देखील झाला संगीताच्या फॅमिलीतच। लाईक हिज फादर अँड अदर फॅमिली मेंबर्स, त्याचे पप्पा आणि फॅमिलीत असलेले जे दुसरे मेंबर्स होते त्यांच्यासारखंच ही वॉज इनिशियली ट्रेन इन वोकल म्युझिक। त्याला सगळ्यात आधी ट्रेनिंग देण्यात आली सूर आणि तालची। Then he trained his hand at the violin and mag tyane violin vajvaycha shikla. When he was about 10 he started liking sitar. Jeva to 10 varshacha zala teva tyala sitar khup avdu laglo hota. He was also trained in it ane tyachi tyala training dekhil denyat ali and played it for about 3 years ane 3 varshaparyanta tyane sitar vajavla dekhil. A German lady came to stay with Mohan's family to learn music from his father. German countrymadhun ek lady Mohanchya ghari aali Mohanchya pappa kadun music shikneyasathi. It was then that the guitar entered in his life. Ani nantaras Mohanchya ayushyat dekhil guitar aali. He began his experiment with that beautiful instrument. आणि मग त्याने नवनवीन प्रयोग करायचे चालू केले ह्या इन्स्ट्रुमेंटसोबत। नो अदर इन्स्ट्रुमेंट नाव इन माय लाईफ, आता माझ्या आयुष्यात दुसरं कुठलंही इन्स्ट्रुमेंट येणार नाही। आय वॉन्ट टू प्ले गिटार ओनली, मी आता फक्त गिटार वाजवेन, सेड मोहन टू हिमसेल्फ। मोहन स्वतःलाच म्हणाला, गिटार टूक ऑल हिज टाईम, आणि आता त्याचं पूर्ण वेळ फक्त गिटार वाजवण्यात आणि गिटारच्या बारकी लक्षात घेण्यात जात होतो। गिटार, द होल डे गिटार। अवर्स इज अ फॅमिली वेअर सितार, वोकल अँड क्लासिकल वायोलिन आर प्रॅक्टिस। गिटार द होल डे गिटार, हे काय पूर्ण दिवस गिटार आणि गिटार? आपलं जे फॅमिली आहे तिथं फक्त सितार गायलं जाणं, क्लासिकल वायोलिन याचीच प्रॅक्टिस केली जाते। The guitar does not have the effect which our instruments do. जे आपल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये वाजवल्यानंतर इफेक्ट येते ती गिटारमध्ये येतच नाही। मोर ओवर इट्स नॉट फ्रॉम इंडिया, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ते काही भारताचं थोडी आहे, सेड वन ऑफ द फॅमिली मेंबर। घरातल्या एका मेंबरने मोहनला सांगितलं, Do you know your father does not approve your love for guitar? तुला माहिती आहे का तुझे पप्पा कधीही तुला परमिशन देणार नाही तुझं जे प्रेम आहे गिटारसाठी त्याच्यासाठी, सेड हिज आंटी, त्याच्या आंटीने सांगितलं। बट द मदर केम टू हेल्प हिम, पण फक्त त्याच्या मदतीसाठी कोणी आलं असेल तर ती फक्त आई होती। लेट हिम फॉलो हिज हार्ट्स डिझायर, त्याला त्याच्या मनासारखं करू द्या, शी डिक्लेअर्ड।
तिने घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं. देन हिज फादर स्टार्टेड सपोर्टिंग हिम. आणि कदाचित आईने सांगितल्यानंतरच मोहनचे पप्पा देखील आता त्याला सपोर्ट करू लागले होते. ही वॉज ओव्हरजॉईड अँड डिसायडेड टू मॉडिफाय धिस वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. आता त्याला इतकं आनंद झालं होतं आणि म्हणून त्याने असं विचार केलं की मी मॉडिफाय करेल, मी त्यात काही नाविन्य आणेल धिस वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. ह्या विदेशी इन्स्ट्रुमेंटमध्ये मी काहीतरी नाविन्यपूर्व शोध लावेल. ही ट्राईड टू मेक इट सुटेबल फॉर प्लेइंग प्युअर इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि त्याने असं विचार केलं की ह्या वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटमध्ये मी असं काही मॉडिफाय करेल की त्याच्यात मी प्युअर इंडियन क्लासिकल म्युझिक वाजवू शकतो. ही स्पेंट टू मोर इयर्स विथ गिटार ओनली. आणि आता त्याने 2 वर्ष फक्त गिटार वाजवण्यासाठी दिले होते. One evening there was a gathering of close family friends. एके दिवशी घरातले सर्व जे जवळचे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी एकत्र यायचं निश्चित केलं. In this small gathering, Mohan's brother, sister and nephew played music on their classical instrument. ह्या लहानशा अशा गॅदरिंगमध्ये मोहनच्या भावाने, बहिणीने आणि त्याचे जे नेफी होते, काकांचे मुलं होते की जे सगळे खूप छान आर्टिस्ट होते, त्या सर्वांनी स्वतःच्या क्लासिकल इन्स्ट्रुमेंटवर गायचं चालू केलं आणि इन्स्ट्रुमेंट वाजवले. देअर वॉज अ ग्रेट ॲप्रिशिएशन. आणि सगळ्यांना ते खूप आवडलं, सगळ्यांना खूप मजा आली. मोहन टू एक्सप्रेस्ड हिज विश टू परफॉर्म. सगळ्यांचं परफॉर्मन्स झाल्यानंतर मोहनने देखील सांगितलं की मला देखील वाजवायचं आहे. ही प्लेड ऑन गिटार. आणि मोहनने गिटार वाजवलं. आफ्टर हिज परफॉर्मन्स अ रिलेटिव्ह सेड. मोहनचं परफॉर्मन्स जसं कम्प्लीट झालं, एक रिलेटिव्ह म्हटले, यू नीड टू वर्क व्हेरी हार्ड विथ धिस न्यू इन्स्ट्रुमेंट. तुला ह्या नव्या इन्स्ट्रुमेंटसोबत अजून खूप काम करायची गरज आहे. वन ऑफ द रिलेटिव्ह सेड. एका दुसऱ्या रिलेटिव्हने सांगितलं, इफ इट वेअर द सितार. जर हे सितार असतं ना, जर हे गिटार नसतं, यू वूड हॅव बीन इन कॉम्पिटिशन विद युअर ब्रदर. तर तू तुझ्या भावंडांसोबत कॉम्पिटिशन करू शकले असतात. अँड सिस्टर. आणि बहिणीसोबत देखील. यू हॅव ऑलरेडी स्पेंड 2 इयर्स ऑन इट. तू आयुष्याचे 2 वर्ष दिलेत, बट स्टील धीस इन्स्ट्रुमेंट नीड्स मोर. पण तरी देखील तुला अजून खूप मेहनत करायची गरज आहे. आफ्टर हिज परफॉर्मन्स समवन सेड. एका दुसऱ्या रिलेटिव्हने सांगितलं, द सीता साऊंड इज लाईक अ फ्लोईंग स्ट्रीम. एका दुसऱ्या रिलेटिव्हने सांगितलं की सितारचा जे आवाज आहे ते वाहत्या झरण्यासारखं आहे. युअर इन्स्ट्रुमेंट डझंट हॅव दॅट डेप्थ. आणि तुझं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यात इतकी खोलीच नाही आहे, त्यात इतकी मजाच नाही आहे. एट अनदर सेड. दुसरा म्हटला, युअर ब्रदर प्लेज द वायोलिन. तुझा भाऊ वायोलिन वाजवतो. ही सूर अँड ताल आर सो ब्युटिफुल. तो किती छान वाजवतो. व्हॉट आर यू डुईंग विथ हिस इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंटसोबत तू काय करतो आहेस, किती वर्ष. मोहन वॉज डिप्रेस्ड अँड क्राईड फॉर द होल नाईट. मोहन त्या दिवशी रात्री इतका डिप्रेस झाला आणि पूर्ण रात्र तो रडतच होता. He had already given 2 years of his life to this instrument. आयुष्याचे 2 वर्ष त्याने या इन्स्ट्रुमेंटसाठी दिले होते. But from his heart, पण आजही हृदयापासून, I am made for guitar. मी फक्त गिटारसाठी जन्मलेलो आहे. There is no instrument for me but the guitar. माझ्या आयुष्यात दुसरं कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही आहे गिटार सोडून. ही थॉट त्याने पुन्हा विचार केला. This instrument will become my face to the world. हे इन्स्ट्रुमेंट मी पुन्हा बनवणार आणि त्याला एक नाविन्यपूर्ण ह्या विश्वाच्या समोर आणणार आहे. आय एम शुअर आय एम गोईंग टू मेक इट बिग, व्हेरी बिग. ही वॉज डिटरमाइंड. त्याने स्वतःच विचार केला, मी याच्यात खूप मोठं नाविन्य आणणार आहे. धिस एक्सपिरियन्स टूक प्लेस वॅन मोहन वॉज ओनली 16 इयर्स ऑफ एज.
आणि हे सगळं जेव्हा त्याच्या आयुष्यात झालं तेव्हा मोहन फक्त 16 वर्षाचा होता. इट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ हिज लाईफ. आणि त्याच्या आयुष्याचं ते एक टर्निंग पॉईंट होतं. मोहन डबल हिज रियाज अँड प्रॅक्टिस फॉर अबाउट 10 hours a डे. मोहनने त्याची प्रॅक्टिस डबल केली. आता तो दिवसातनं 10 तास याच्यासाठी देत होता. ही ऑल्सो स्टडीड अदर आस्पेक्ट्स ऑफ गिटार. आणि आता गिटारचे दुसरे आस्पेक्ट्स देखील मोहनने शिकायचं चालू केलं. ही डिसाईड टू इनकॉर्पोरेट द स्पेशली टेक्निक. त्याने आता असं डिसाईड केलं की मी ह्या वीणामध्ये एक अशी टेक्निक टाकणार. ही वॉन्टेड टू इन्व्हेंट समथिंग. त्याने विचार केला की मी असं काहीतरी शोधून काढणार विच गेव द साऊंड, की ज्याच्यातनं आवाज येईल, अँड ट्यून ऑफ द वेस्टर्न गिटार, आणि वेस्टर्न गिटारची ट्यून असेल, अँड कुड बी प्लेड लाईक अन इंडियन वीणा, आणि ते वाजेल भारतात असलेल्या वीणासारखं. म्हणजे आवाज भारतातल्या वीणेचं असेल पण त्याची जी ट्यून असेल ती वेस्टर्न गिटारसारखी असेल, असं त्याने डिसाईड केलं. नॉट ओनली द साऊंड दॅट माय इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसेस इज इम्पॉर्टंट. माझ्या इन्स्ट्रुमेंटमधून निघणारं फक्त साऊंड म्हणजे आवाजच महत्त्वाचं नाही आहे, तर बट इट ऑल्सो एक्सप्रेसेस माय विजन. पण माझा दृष्टिकोन देखील ते दर्शवणार आहे. व्हॉट आय वॉन्ट टू से थ्रू द इन्स्ट्रुमेंट, मला ह्या इन्स्ट्रुमेंटला कसं दाखवायचं आहे ते देखील लोक पाहू शकतील. ही सेड टू हिमसेल्फ अँड फायनली विथ अनटायरिंग एफर्ट्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ रागास. आणि शेवट टायरलेस एफर्टमुळे आणि सगळ्या रागांची माहिती असल्यामुळे ही क्रिएटेड द वंडरफुल मोहन गिटार. त्याने एक खूप छान असं वीणा बनवलं. टुडे द वर्ल्ड नोज मोहन ॲज पंडित विश्वमोहन भट, विनर ऑफ अ ग्रॅमी अवॉर्ड. आज मोहनला पूर्ण विश्व हे ग्रॅमी अवॉर्ड विनर म्हणून जाणतं आहे. आय जस्ट फॉलो माय हार्ट्स पॅशन अँड हियर आय एम. मी फक्त माझ्या हृदयाने मला जे सांगितलं आणि मला ज्या गोष्टीची आवड होती मी फक्त त्याला फॉलो केलं, सेड मोहन ॲट द अवॉर्ड सेरेमनी इन 1993. 1993 झालेला अवॉर्ड सेरेमनीमध्ये मोहन यांनी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमध्ये आपण पाहिलं की मोहनची आवड ज्यात होती, मोहनला कशात आवड होती, तर मोहनला आवड होती गिटारची. त्याने त्यात कसं नाविन्य आणून त्या गिटारची वीणा बनवली. जर आपलं ध्येय चांगलं असेल आणि जर आपण विचार केलं की हे मी करूच शकतो तर आपण काहीही करू शकतो. वयाच्या 16व्या वर्षी देखील त्यांनी 10 तास प्रॅक्टिस करून खूप छान वीणा बनवली. आपणही हे सगळं करू शकतो जे आपण ह्या युनिटमध्ये शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या क्लिपमध्ये आपण ऐकणार आहात वीणा कशी वाजवली जाते, वीणाचं संगीत कसं असतं ते तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये ऐकू शकता. वेलकम बॅक टू आयडिया जलसा, म्युझिक फॉर द सोल. और आज आयडिया जलसा की महासभा में विश्वविख्यात पंडित विश्वमोहन भट्ट आए हुए हैं. आपको ग्रैमी अवार्ड से नवाजा गया. मेरे ख्याल से आपसे पहले सिर्फ पंडित रविशंकर जी और उस्ताद अल्लाह रखा खां साहब को उस अवार्ड से नवाजा था. तो ये जो एक ख्याति है या इसका एक रिकग्निशन जो इंडियन म्यूज़िक को मिला है उसके बारे में आप थोड़ा सा बताना चाहेंगे? आपने ग्रैमी का जिक्र किया. यस, पंडित रविशंकर जी को 71 में मिला था, मुझे 94 में मिला, जो कि मैंने राय कूडर नाम के गिटार प्लेयर के साथ में एक फ्यूजन म्यूजिक का एल्बम निकाला था, अ मीटिंग बाय द रिवर, उसके लिए ग्रैमी मिला था. तो और इस कंपोजिशन के पीछे उद्देश्य यही था कि 7 स्वरों के माध्यम से हर जगह पे खुशी, पीस, हारमोनी, फ्रेटर्निटी और अपनी एक जो एक आत्मा की शांति होती है उसके लिए मैंने ये बनाया कंपोजिशन. बहुत सुंदर. हम आपसे रिक्वेस्ट करना चाहेंगे कि उसकी थोड़ी सी झलकी हमारे आइडिया जलसा के व्यूअर्स के लिए स्पेशली अगर आप प्रेजेंट करें तो हमें बड़ी खुशी होगी.